शिंदेवरती हल्ला केला गेला, तो मराठा तरुण आहे अशा पद्धतीनं सांगितलं गेलंय. प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला, तो मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैराश्यातून हल्ला केला तसं सांगितलं जाते. कसं पाहता याकडं? मला माहिती नाही याबद्दलचं, काय कोणाचं आहे काय याबद्दल. हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही, परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला, याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही. हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही, पण विषय काय हे कशासाठी झाला हे काहीच माहीत नाही या कोणाला, त्याचं मूळ कारणही माहीत नाही. नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही. त्याने का केलाय काय घडलंय मला त्याच्याबद्दलचं कसलंच माहिती नाही, पण हल्ल्याचं समर्थन नाही. पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं, प्रकरण काही वेगळंही असू शकतं, मला याच्याबद्दल माहितच नाही, मी उत्तर तरी काय देऊ. परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली, मात्र त्यावर 27 जणांवरती गुन्हे दाखल केले गेले, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले गेले. मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत, द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही. आणखी सुद्धा त्याला मी काय करू, परळीसारख्या ठिकाणी जर 190,000 लोक जर येत असले, 90,000 1,00,000, तर जरा शहाणपणाच्या आणखीन तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्या तर बरं होईल. नसतं आता 900 एकरमध्ये पुन्हा दिसत काय होतंय. एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही, गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही. मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी 10-15 आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा. गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा, माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका. मराठाचा विरोधात गेला गेला, आता इतर समाजाही विरोधात चाललाय. रात्रीच संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, मी 24 ओपन करतो सगळं. काय इतका द्वेष चांगला नाही. पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी. परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1,00,000 बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या. गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावरही अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपू शकतो, कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची. देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही, शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साफ,